नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून लासलगाव पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई करत 12 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. इलेक्शन च्या संदर्भाने आपण जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र काही साठा असेल तर त्या संदर्भाने आपण कारवाई करत होतो. यामध्ये गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुसार आपण लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शस्त्रसाठा जप्त केलेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण 6 गावठी कट्टे, 8 मॅग्झिन आणि 32 राऊंड्स जप्त केलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये आपण सध्यामितीस 12 आरोपी अटक केलेले आहेत आणि एक विधी संघर्ष बालक याच्यामध्ये आहे. सदर आरोपींना PCR मिळालेला आहे. या गुन्ह्याच्या संदर्भाने जी व्यक्ती मध्य प्रदेशमधून हे आर्म्स जे आहे ते घेऊन येत होती त्याला देखील आपण अटक केलेली आहे. यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे. सध्या परिस्थितीमध्ये पोलीस तपासात याच्यामध्ये काही लोक जे आहेत त्यांनी ही आर्म्स पुढच्या काही लोकांना विकली होती. दोन्ही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे आर्म्स ट्रान्सपोर्टेशन करणारे जे लोक आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे. याचबरोबर एका दुसऱ्या कारवाईत दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी शिवारातील परनॉट रेकॉर्ड कंपनीतून परवाना असलेले विदेशी मद्य ट्रक मधून घेऊन जात परस्पर अपहार करणाऱ्या इसमास पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून ट्रक सह मद्यसाठा असा 90 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. एका ठिकाणाहून साधारण ट्रक आणि त्यामध्ये मद्य असं एक 90 लाखाच्या आसपासचे चोरी झाली होती. त्यामध्ये सध्यामितीस पोलिसांनी हे जे आहे ट्रक चोरी करून त्याच्यातील जो मद्यसाठा होता तो विक्री करण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे व संपूर्ण मद्यसाठा जो आहे आणि ट्रक हा हस्तगत परत केलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांबाबत अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिसांमार्फत केला जात आहे. अवैध शस्त्र प्रकरणी केल्या कारवाईबाबत आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.